नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहात हे सीड प्लांटर आहे, जे आपण ढकलत आपण जाऊन याला पेरू शकतो अशा प्रकारचं हे सीड प्लांटर आहे। हे कुठे मिळतं, कसं मिळतं, याचा वापर कसा करायचा याचं मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे। सर्वप्रथम आपण याचं अनबॉक्सिंग घेऊया। मित्रांनो, आपण याच्याही अगोदर व्हिडिओ पाहिले असतील, परंतु हा व्हिडिओ वेगळाच होणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सीड प्लांटरचं काही सर्व माहिती सांगणार आहे, जोडायचं कसं आणि चालवून पण दाखवणार आहे। याच्यामध्ये काय काय येतं सर्व, आपण शेतामध्ये आलो आहे, काय काय येतं हे सर्व अनबॉक्सिंग करणार आहे। हे डिस्टन्स कमी, अंतर कमी अथवा जास्त करण्यासाठी याचा वापर होतो। आणि एवढे सारे ह्याच्याबरोबर अंतर कमी जास्त करण्यासाठी आपल्याला मटेरियल भेटते। सर्वप्रथम आपण मशीन बाहेर काढू। व्हिडिओ स्किप बिलकुल करू नका मित्रांनो, कारण का व्हिडिओ आपण खूपच इंटरेस्टिंग बनवणार आहे, तुम्हाला शॉर्टमध्ये सगळी माहिती भेटून जाईल। पॅकिंग खूपच कंपनीनं चांगलं दिलेलं आहे, साईटला थर्माकोल पण लावलेले आहेत। तर हे सीडर आहे, या सीडरने आपण नाही म्हणलं तर दिवसाला 2-3 एकर आरामात पेरणी करू शकतो। याच्याबरोबर भरपूर साहित्य दिलेलं आहे आणि ह्या चकत्या पण पहा, जीटी शक्तीचा सिंबल दिलेला आहे। ह्या याच्यावरती माहिती पुस्तक दिलेलं आहे, कसं वापरायचं, कसं चालू करायचं, कसं जोडायचं, हे सिस्टम ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। परंतु बऱ्याच वेळा काही शेतकऱ्यांना अडचणी येतात, तरी पण तुम्हाला जोडून कसं दाखवतो बघा, व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून तुम्हाला जोडून पण दाखवणार आहे। आणि हे तुम्हाला डिस्टन्स कमी करण्यासाठी अथवा जास्त करण्यासाठी हे दिलेलं आहे। हे कुठं बसतं, हे या ठिकाणी बसतं बघा, हे असं प्रेस केल्यानंतर बसून जाईल। काढायचं असेल तर इथं लॉक दिलेलं आहे, हे काढू पण शकतं। याच्यामध्ये स्क्रूड्रायव्हर दिलेलं आहे, ह्या चकत्या आहेत वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, हे हँडल डिस्टन्स वाढवण्यासाठी दिलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या चकत्या, एकूण 13 चकते दिलेले आहेत बघा मित्रांनो। त्यानंतर हे झाकण आहे। सर्वप्रथम आपण काय कसं जोडायचं हे पाहिलेलं आहे भरपूर व्हिडिओ, तुम्हाला जास्त वेळ न सांगता डायरेक्टली जोडून आपण आता ह्याचं डेमोज घेणार आहे। परंतु काही शेतकरी मित्रांना अडचण अशी येते की ह्याचं अंतर कमी जास्त कसं करता येईल, तर हे पण आपल्याला आता शंका दूर होईल, कमी जास्त कसं करता येईल ह्याचं पण तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे। व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो, आपले अनबॉक्सिंगचे व्हिडिओ आहेत, परंतु अंतर कमी जास्त करण्याचे व्हिडिओ नसल्याकारणाने हा व्हिडिओ बनवत आहे। आणि याच्यानंतर तुम्हाला ह्याचा डेमोचा पण व्हिडिओ दाखवत आहे मित्रांनो। याच्यामध्ये हा छोटासा स्क्रूड्रायव्हर दिलेला आहे, ह्या स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने आपण हे अंतर कमी जास्त कसं होतं हे बघूया। पहिल्यांदा आपण हे काढून घेऊया। फायबरचा जर विचार केला मित्रांनो, तर हे अनब्रेकेबल आहे, तुम्हाला दाखवतो हे कसं आहे बघा। तुम्ही एवढ्या वरून जरी फेकलं याला तरी हे तुटणार नाही। बऱ्याच लोकांना, शेतकऱ्यांना शंका येते की हे फायबर आहे, हे फुटण्याचं जास्त चान्स आहेत, परंतु अजून वरनं फेकून दिलं तरी हे फुटत नाही, ध्यानात ठेवा। ह्याच्यामध्ये फक्त ह्याचं टोपण निघालेलं आहे, हे तुम्ही बसवून, हे अनब्रेकेबल मटेरियल दिलेलं आहे। बरेच शेतकरी मित्र मला विचारले त्यांनी
की हे फायबर मटेरियल आहे, टिकाऊ आहे का, परंतु त्यांच्या समोर मी हे दाखवू इच्छितो व्हिडिओ की अशा प्रकारे हे मटेरियल आहे। अनब्रेकेबल मटेरियल असल्या कारणानं हे आपण फुटत नाही। तर मित्रांनो, याचा व्हिडिओ आपण जोडून दाखवणार आहे। पुष्कर, सर्वप्रथम ह्या क्लिप आपल्याला लूज करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी एक क्लिप आहे, हे पण आपल्याला लूज करायचे आहे। आपल्याला हँडल जोडायचं आहे मित्रांनो। जास्त काही तुमचा न वेळ घेता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो शेवटपर्यंत। तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण जोडून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा हँडल जोडायचा आहे आणि हा हँडल जोडल्यानंतर याला चाक जोडून घ्यायचं आहे। तुम्हाला जास्त काही माहिती सांगत बसत नाही, हे चाक जोडून घ्यायचं अशा प्रकारे आणि हे जोडल्यानंतर हे आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे, ते पण तुम्हाला सांगतो। पुष्कर, शॉर्ट शॉर्ट दाखव। तयार आहे अशा पद्धतीने हे चालतं। हँडलसाठी आपण हे रबर दिलेत, हे टाकून घेणार आहे। पुष्कर, तर मित्रांनो हे ब्राउशर दिलेलं आहे कंपनीनं, याच्यामध्ये आपण पाहून जोडू शकतो की कशा पद्धतीनं आपल्याला कुठलं माउथ जोडायचं आहे, त्या पद्धतीनं आपण हे पाहून जोडू शकतो अथवा आपल्याला मी सांगतो। पहिल्यांदा बघा मित्रांनो, याचं सेंटीमीटर दिलेलं आहे 13 आहे, 13.5 सेंटीमीटर अंतर दिलेलं आहे। तर हे 13.5 सेंटीमीटर याचा डिस्टन्स आहे, हा आपल्याला जर ठेवायचा असेल तर आहे कंपनीचा एवढे डिस्टन्स येतो आहे, तुम्हाला बदलायची काही जरूरत नाही। पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून अंतर थोडंसं वाढवायचं असेल तरी 10 माउथ दिले, त्याला पहिल्याला 12 माउथ दिले, तिथं बघा ह्याला माउथ म्हटलं, ह्याला तोंड म्हटलेलं आहे, हे 10 तोंड दिलेत या ठिकाणी, या ठिकाणी 12 तोंड दिलेत। जर आपल्याला 10 माउथ बसवायचे असतील, ऐकून घ्या, जर आपल्याला 10 माउथ बसवायचे असतील तर सुरुवातीला डिस्टन्स ह्यांनी 10 अंतर दिलेलं आहे। हे 10 माउथ बसल्यानंतर हे डिस्टन्स कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला दाखवतो एकदा खोलून, हे काळे स्क्रू दिलेत पूर्ण मशीनला एका ठिकाणी काळे स्क्रू दिलेत, बघा काळे स्क्रू आपण काढले, त्यानंतर हे माउथ निघल, हे असं निघतं।
बऱ्याच वेळा शेतकरी इथून खोलून काढतात, हे चुकीच्या पद्धतीने आहे। हे तुम्हाला माउथ खोलायचं असेल तर हे काळी दोन स्क्रू काढायचे, इथं पेस रिकामा होईल, त्यानंतर निघेल। बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले की हे खोलून काढू का, हे खोलून काढलं आणि परत बसायला त्यांना त्रास थोडा झाला। तर अशा प्रकारे याच्या जर स्प्रिंगा वगैरे खराब झाल्या तर कंपनीने दिले तुम्ही बसवू शकता, फ्रीमध्ये स्प्रिंगा दिलेले आहेत, कंपनीच्या स्प्रिंगा येतात। याच्यातून बी पास होऊन इथं आतमध्ये येतं आणि हे ओपन होतं जमिनीमध्ये गेल्यानंतर। तर हे खोलायचं नाही, तर याची जी बाजूची दोन नट आहेत ती खोलली, पूर्ण मशीनला दोन ठिकाणी नट आहेत। इथं एक आहे आणि त्याच्या अगोदर आपण दोन ठिकाणी खोलली, ही दोन नट आणि पडलेली दोन नट, हे जर काढून तुम्ही घेतली तर तुम्हाला जोडायला पुढचं सोपं जाईल। तर मित्रांनो, हे प्रत्येकी एक एक करून हे काढून घ्यायचं सुरुवातीला, हे दोन नट खोलायची नाही, लक्षात ठेवा। हे पूर्ण असं निघून जाईल, बघा मित्रांनो। आता हे आपलं बसवून झालेलं आहे, हे फक्त दोन आपल्याला बीट ठेवायचे आहेत, या ठिकाणी दोन माउथ ठेवायचे आहेत। यानंतर तुम्हाला सांगेन मी हे कशा प्रकारे बसवायचं। बघा, याला ए आणि बी साईड दिलेले आहे, ही याला पण ए आणि बी साईड दिलेले आहे। आपल्याला ए साईड आणि बी साईड, तर ए साईडला, बी साईड बी साईडला करायचे, त्यानंतर हे बसवायचं आहे। इथं खाच दिलेले आहे, साइड व्यवस्थित बघायची आपल्याला, ए ची आणि बी ची। तर हे पूर्ण खाचीमध्ये जाईल आणि खाचीमध्ये गेल्यानंतर थोडंसं सरकवत असं आणायचं आहे। तुमच्याकडे जर याला थोडंसं तेल असेल, ग्रीस असेल तरी लावला तरी चालेल, व्यवस्थितपणे येऊन बसेल। हे झालं अंतर आता कमी, ह्यानंतर दुसरं माउथ आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे। हे बघा, हे अंतर झालं कमी, या ठिकाणी टोटल 10 माउथ बसतील मित्रांनो। तर टोटल जेवढे आपल्याला हे दिलेले आहेत, तर मित्रांनो याच्यावरती संख्या दिलेले आपले, ही संख्या किती दिलेले आणि माउथ किती राहतील हे बसवले, हे बसवल्यानंतर 10 माउथ राहतील आणि हे पण 10 येतील। ह्या ठिकाणी हे टोटल वस्तू 10 येतील आपल्याला, हे पार्ट, हे पार्ट 10 बसवून टाकायचे, त्याच्यानंतर हे 10 माउथ राहतील आणि 9 ला 9 राहतील, 8 ला 8 राहतील। जे काय अंतर दिलं आहे तेवढ्या अंतरप्रमाणे ते माउथ राहतील, 6 ला 6 राहतील। अशा प्रकारे हे बसवून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं अंतर तुम्हाला ठेवू इच्छिता तेवढं तुम्ही हे अंतर टेपनं मोजा, त्यानंतर तुम्हाला ह्या दोन्हीच्यामध्ये डिस्टन्स किती ठेवायचं आहे त्या पार्ट इथं टाका आणि तुम्ही डिसाईड करू शकता की आपल्याला अंतर किती ठेवायचं आहे। अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवलेत मित्रांनो, व्हिडिओ बघू शकता अजून तुम्ही।
हे व्यवस्थित असे जुळवून बसवायचे मित्रांनो। हे मॅच होत जाईल। एकदा माहिती झाल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही। मित्रांनो, बऱ्याच वेळा यूट्यूबवरती मी व्हिडिओ पाहिले, परंतु हा बसवायचा व्हिडिओ काही कुणाकडे भेटला नाही। म्हणलं आपल्याला बसवायच्या व्हिडिओची गरज आहे, शेतकऱ्यांना माहिती कसं होणार म्हटलं, म्हणून हा व्हिडिओ खास बनवत आहे मित्रांनो। बघा, तर दोन खाची दिलेत हे लक्षात ठेवा। व्यवस्थित खाचीत बसल्यानंतर हे सरकवायचं आहे। त्यानंतर हे दुसरं जे आहे ते ह्या बाजूला बसवायचं आहे। बघा, तर मित्रांनो हे शेवटी एवढं डिस्टन्स राहील, त्यानंतर हे असं बसून जाईल। अशा प्रकारे हे बसलं की इथं दोन नट आपल्याला बसवून घ्यायचे आहेत फिट। तर हे टोटल बघा, तुम्ही बघू शकता आपण इथून सुरुवात करू मोजायला। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 टोटल 10 चे 10 माऊत बसले। जसं आपण माऊत बसवल तर उदाहरणार्थ हे 7 आहे, हे जर टोटल 7 आपण टाकले तर 7 माऊत बसतील। आणि अंतर तुम्हाला अशा पद्धतीने कमी जास्त करता येईल मित्रांनो, सर्व अंतर सेम होईल। यानंतर तुम्हाला याचे मी चालवायचे डेमो तर दाखवलेतच, परंतु याचे जर तुम्हाला अजून डेमो पाहिजे असेल तर अजून तुम्हाला मी डेमो काढून दाखवतो। आपण इथं गहू आणलेला आहे, गहू पण पेरू शकतो, यानं बऱ्या प्रकारचे हे पेरू शकतो। बघा काय काय पेरू शकतो आपण, सरकी असेल, कापूस असेल, शेंगदाणा असेल, बघा सोयाबीन असेल, वाटाणा असेल, मका असेल, गहू, ज्वारी, बाजरी, 13 प्रकारच्या चकत्या दिलेत। 13 प्रकारच्या चकत्या आपण ह्यानी वेगवेगळ्यांनी पेरू शकता। प्रत्येकासाठी फक्त चकती निवडायची कशी हे तुम्हाला सांगतो। गहू घे, काही शेतकरी हे अंतर कमी ठेवून, हे अंतर साधारणतः एवढं ठेवून गव्हाचे पुंजकं लावत असतात। पुंजकं लावण्यासाठी तुम्हाला एवढा गहू एका याच्यामध्ये जाईल, तुम्हाला दाखवतो। गहू टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर वरनं हात फिरवायचा, जेवढा गहू बसेल याच्यामध्ये तेवढ्या बिया गव्हाच्या पडणार आहेत। तुम्ही एवढाही टाकू शकता, अन्यथा एवढाही टाकू शकता। सिस्टीम UI प्रतिसाद देत नाही, ॲप बंद करा।